आगामी मनपा चुनावों को लेकर कल ही मनपा के विभिन्न वार्डों के प्रारूप भी घोषित कर दिए गए। अब अप्रैल के पहले सप्ताह में मनपा चुनाव करने की प्रशासन की तैयारी दिखाई दे रही है। इसी के चलते आज कांग्रेस पार्टी की महत्वपूर्ण बैठक देवड़िया कांग्रेस भवन में हुई। पार्टी के वरिष्ठ नेता अविनाश पांडे, पूर्व मंत्री अनिस अहमद, शहर कांग्रेस अध्यक्ष विधायक विकास ठाकरे प्रमुख रूप से उपस्थित थे। आपल्या पक्षाचं तिकीट मारणारे 1500 लोक येतील आणि तिकीट द्यायची वायदा मागच्या वेळेसही 1500 लोकांनी मागितलं होतं, 151 मिळालं। त्याच्यानंतर काय परिस्थिती होती ते तुम्हाला माहित आहे। स्वतः राबवल्यानंतर जे लोकांमध्ये भ्रमनिलास आहे त्यासाठी बघा वाटते जवळपास 3-2 महिन्याचा वेळ आला। आणि आपण सगळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची नोंदणी मोहीम आहे, महानगरपालिकेतील घोटाळ्यांचा महानगरपालिकेतील त्या काँग्रेस कमिटीचा सदस्य पदाधिकारी आहे आणि मागच्या 15 वर्षात भारतीय जनता पार्टीने सामान्य जनतेला न मिळालेल्या सोयी महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि इतर तुमच्या अशा एखाद्या पत्रकामध्ये नमूद केल्या आणि जर तुम्ही मला वाटते की आपला अर्धा प्रचार तिकीट वाटपाच्या पहिलेच होऊन हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचतो कालच घोषित झालेली आहे। आणि या रचनेनुसार जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील, आक्षेप घ्यायचे असतील, तर त्याचा अवधी 14 तारखेपर्यंत आहे। आणि मला वाटतं की काँग्रेसच्या सर्व प्रमुख जे कार्यकर्ते आहे, कार्यकारिणी जे सदस्य आहे, त्यांना आज आम्ही इथं बोलावलं आहे। आणि त्यांच्या भागात जर त्यांना वाटत असेल की चुकीच्या पद्धतीनं या प्रभागाची रचना झाली असेल किंवा निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेसंदर्भात जे नियमावली दिली आहे त्या नियमावलीला डावलून काही करण्यात आलं आहे असे कुठे प्रभाग असतील तर त्या ठिकाणी आक्षेप नोंदवण्याचं आम्ही आवाहन केलं होतं। आणि त्यासाठी आजची बैठक आम्ही घेतलेली आहे। या बैठकीमध्ये बऱ्याच लोकांनी आक्षेप घेण्यासाठी विनंती केली आहे शहर काँग्रेसला, ते वैयक्तिकरित्यासुद्धा आक्षेप घेतील आणि काँग्रेस कमिटीसुद्धा आम्ही तपासून आम्हाला वाटेल की हा प्रभाग कापत असताना त्याला जम्पिंग करून दुसरे बूथ जोडण्यात आले आहे अशी परिस्थिती जिथे वाटेल त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आक्षेप नोंदवणार आहे। जर एखादा भाग रिंग रोडच्या बाजूचा असेल आणि त्यामध्ये जर 5-6 फूट आपल्याला रिंग रोडचे जम्पिंग करून जोडले असेल असे काही प्रकार निदर्शनास आले आहे त्या ठिकाणी सुद्धा आक्षेप नोंदवण्याचं काम आम्ही करणार आहे। नाही, या आराखड्यावर शहर काँग्रेसची भूमिका, तर आराखडा कसाही कशाही प्रभाव पडो आम्हाला निवडून येण्याची भूमिका आमची आहे। परंतु जे लोक निवडणूक लढणार आहे, जे प्रभागामध्ये काम करणारे आमचे नगरसेवक असतील, उमेदवार असतील, यांची काय मतं आहे ते जाणून घेणं शहर काँग्रेसचं काम आहे। आणि म्हणूनच या लोकांना आज इथे बोलून त्यांची मतं आम्ही जाणून घेतो। मला वाटते कशीही प्रभाग रचना झाली तर मागील 15 वर्षात भाजपाचा जो नाकर्तेपणा आहे, भारतीय जनता पक्षांनी 15 वर्ष सत्ता राबवली आणि नुसते भ्रष्टाचाराचे कळस गाठले हे जनतेला माहीत आहे। जनतेचे कुठले काम केले आणि 15 वर्षात किती योजना भाजपाने या शहरवासियांना सांगितल्या निवडून येण्या पहिले आणि निवडून आल्यानंतर किती योजना अंमलात आल्या, अस्तित्वात आल्या, याचा हिशोब सुद्धा या निवडणुकीमध्ये होणार आहे। नाही, काँग्रेस कशी लढणार हा हायकमांडचा विषय आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले हे ज्या पद्धतीनं बाय सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।